नमस्कार। सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। मोठी स्वप्ने पाहणारेच मोठे स्वप्ने सत्यात उतरवतात। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। देशात कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर आता नवीन ओमिक्रॉन कोरोना विषाणू आजाराची भीती निर्माण झाली आहे। अशातच हा आजार गर्दीच्या ठिकाणी झपाट्याने पसरत असल्यामुळे येणाऱ्या 6 डिसेंबरला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला सर्व अनुयायांनी आदरांजली वाहण्याकरिता गर्दी करू नये, आपल्या घरूनच अभिवादन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे। आता ओमिक्रॉनचा वाढता धोका पाहता कोणत्याही सामाजिक कार्यक्रमाला शासनाने परवानगी नाकारली आहे। जाणून घेऊया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। जगावर आता पुन्हा नवीन ओमिक्रॉन कोरोना जलद वाढणाऱ्या विषाणूची भीती वाढली आहे। आता 2 दिवसांपूर्वीच देशातील कर्नाटकात परदेशातील आलेले 2 प्रवाशांमध्ये आजाराचे 2 रुग्ण आढळून आले। तेच आता पुन्हा महाराष्ट्रातील एकट्या मुंबईत सुद्धा अनेक संशयित रुग्ण आढळून आले। एवढंच नाही तर अमरावती जिल्ह्यात सुद्धा दक्षिण आफ्रिका येथून आलेल्या प्रवासाचे नमुने चाचणी घेऊन तपासणी अंतिम अहवालकरिता दिल्ली येथील लॅबमध्ये पाठवण्यात आल्याने आता अमरावती जिल्ह्यात प्रशासन सतर्क झालं आहे। अतिगर्दीच्या ठिकाणी हा ओमिक्रॉन कोरोनाचा आजार अतिजलद पसरत असल्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने सामाजिक कार्यक्रम घेण्यावर बंदी टाकली आहे। येणाऱ्या 6 डिसेंबरला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे मुंबईच्या चैत्यभूमीवर सुद्धा लाखो अनुयायी अभिवादन करायला जगभरातून दाखल होत असतात। आता ओमिक्रॉन आजाराची भीती पाहता तेथेही कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम स्टॉल लावण्यात बंदी टाकण्यात आली आहे। अमरावतीमध्ये सुद्धा जिल्हा प्रशासनाने बंदी टाकली आहे। गर्दी करू नये, सामाजिक अंतर ठेवावे असे प्रशासनाने आवाहन केले आहे। बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या घरूनच अभिवादन करून आदरांजली वाहण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे। आपण अति दक्षता घेण्याच्या दृष्टिकोनातून जे काही कार्यक्रम आपले असतात ते कार्यक्रम थोडे बाजूला आपण ठेवले पाहिजे ही आमची विनंती आहे। आमच्या संघटनेतर्फे, जनतेतर्फे सुद्धा माझी विनंती आणि आव्हान आहे की इरविन चौकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो पुतळा त्या ठिकाणी पूर्णकृती पुतळा आहे त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात नतमस्तक व्हायला सर्व गोळा होत असतो दरवर्षी। याही वर्षी आपली भावना आहे, 65वा हा आपला महापरिनिर्वाण दिवस आहे आणि आपल्या बाबाला त्या ठिकाणी नमन करण्याकरिता आपण सर्व जात असतो आणि आपली इच्छा पण असतो, परंतु तिथे कुठेतरी आपल्याला आता थोडं बाजूला सरावं लागेल। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करणे हे अभिप्राप्त आहेच, परंतु गर्दी न करणे, कुठल्याही पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी न घेणे, कुठल्याही पद्धतीचा गोंधळ न करणे, याबाबत अंमलबजावणीकरिता सुरक्षिताबाबतचे आदेश पोलीस प्रशासन, मनपा प्रशासनसह सर्व प्रशासनाला देण्यात आले आहे। नागरिकांनी शासन नियमाचे पालन करावे, नेहमी मास्कचा वापर करावा, दोन्ही लसी घ्यावा, सामाजिक अंतर ठेवावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासन वतीने करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज।
अमरावती शहरात आता सर्वच व्यवस्था पूर्वपदावर आल्या आहे. आता पुन्हा येणारे उत्सव पाहता शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस आयुक्त आरते सिंग यांच्या नेतृत्वात शहरात शेकडो पोलिसांचा रूटमार्च काढण्यात आला. अमरावती शहरामध्ये गेल्या 12 आणि 13 नोव्हेंबरला झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने सर्व वातावरण आता शांत झाले आहे. यात आताही पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या विरोधात शोध मोहीम सुरू ठेवली आहे. आता अमरावती शहर पूर्णतः शांत झाले असून सर्वच नागरिक आपल्या कामात व्यस्त झाले आहेत. यातच येणारे उत्सव पाहता सुरक्षितेच्या दृष्टीने अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता शहर पोलिसांनी रविवारी दुपारी रूटमार्च काढला. या रूटमार्चमध्ये शहर पोलिसांच्या विविध तुकड्या राज्य राखीव पोलीस दलसुद्धा सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या सूचनेनुसार रविवारी दुपारी चित्रा चौक येथून रूटमार्च काढण्यात आला. चित्रा चौक, इतवारा बाजार, मसानगंज, पटवा चौक, रतनगंज, खोलापुरी गेट, पठाण चौक या भागातून हा रूटमार्च काढण्यात आला. या रूटमार्चमध्ये DCP विक्रम साडीसह अनेक पोलीस अधिकारीसह SRP जवानांची तुकडी, QRT पोलीस पथकसुद्धा सहभागी झाले होते. शौचास दुपारी गेलेल्या महिलेचा मृतदेह सकाळी एका पडीत शेतात निर्वस्त्र स्थितीत मिळाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बडनेरा शेजारी असलेल्या लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील कारला गावात घडली. यात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी अटक होईपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या देण्याचा इशारा स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. अमरावती जिल्ह्यात एका महिलेचा मृतदेह निर्वस्त अवस्थेत मिळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना बडनेराजवळच असलेल्या लोणी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कारला गावामध्ये घडली. 40 वर्षीय विवाहित महिला तिच्या माहेरी आली होती. ती शनिवारी दुपारी शौचास गेली असता मात्र संध्याकाळ झाली तरी घरी परतली नव्हती. यामुळे घरातील सर्वजण चिंतेत असताना लोणी पोलिसांना तिच्या बाबतीत माहितीसुद्धा दिली. रविवारी सकाळी तिचा मृतदेह गावातीलच एका शेतात निर्वस्त अवस्थेत दिसून आला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या तोंडाला मारहाणीच्या जखमा आढळून आल्या तर मानेवरसुद्धा गळा आवळल्याच्या जखमाही दिसून आल्या. त्यामुळे घातपाताचा संशय या ठिकाणी व्यक्त केला गेला. या ठिकाणी लोणी पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती होताच स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी प्रवीण बनसोड यांनी आरोपी अटक होईपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या देण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डॉक्टर विदिशा गवई यांनी संजय गांधीनगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन याच प्रभागातील माजी नगरसेवक मंगेश मनोरे यांच्या हस्ते करण्यात आले. December 1956 भारत देशाचे संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्या दिवशी देशातील लाखो अनुयायी मुंबईच्या चैत्यभूमीवर धाव घेऊन त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. या दिवसाला आठवण करून बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्याकरिता एक समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन डॉक्टर विदिशा गवई यांनी संजय गांधीनगरात राबविले. मी डॉक्टर विदिशा गवई आहे. आमच्या इथे वेदर्स पॉलिक्लिनिक म्हणून आहे आणि बाबासाहेबांचा जो महापरिनिर्वाण दिन आहे हा आपल्याला माहितीच आहे 6 डिसेंबर रोजी आहे. त्याकरिता आम्ही हे भव्य प्रमाणात रक्तदान तपासणी शिबिर करतो आहे. यामध्ये आपण हिमोग्लोबिन, रक्तामधील शर्करेचं प्रमाण ज्याला आपण शुगर तपासणी म्हणतो आहे आणि थायरॉईड म्हणतो आहे हे करतो आहे. याचे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स असतात. त्यामुळे माझ्या नागरिकांना आव्हान आहे की बा यांनी आपला म्हणजे फायदा करून शिबिरास योग्य ते प्रतिसाद द्यावा ही विनंती. याच प्रभागात डॉक्टर गवई दाम्पत्यांनी आरोग्य शिबिराचे आयोजनही केले. या शिबिराचे उद्घाटन याच प्रभागाचे माजी नगरसेवक मंगेश मनोहरे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण करून या शिबिराला सुरुवात करण्यात आली. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती दिनानिमित्त आमच्या भगिनी डॉक्टर गवई मॅडम आणि त्यांचे मिस्टर यांनी संजय गांधी नगर या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम राबविला. आरोग्य तपासणी शिबिर त्यांनी सुरू केलेली आहे.
त्यामध्ये थायरॉइड, शुगर, बीपी आणि संबंधित कोणत्याही माणसाला आजार असो त्या आजारापासून त्यांचा चांगलं त्यांना एक योगदान मिळालं पाहिजे म्हणून गोरगरिबांसाठी आज या ठिकाणी हे आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. त्या शिबिराच्या निमित्तानं ज्या लोकांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या सर्वांचं मी धन्यवाद देतो आणि महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, हिमोग्लोबिन, शुगर तपासणी, बीपी तपासणी शिबिर या ठिकाणी घेण्यात आले. या शिबिर उद्घाटनाला वलगाव आनंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दर्शन गवई, डॉक्टर गवई, ज्ञानेश्वर शेंडे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. धारणे तालुक्यातील कुसुमकुट गावाजवळ मृत अवस्थेत तडस आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. जंगलात 2 लांडग्यांच्या रेबीजमुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे आता मेळघाटात जंगली प्राणी मृत्यू संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये काही दिवसापासून नागरिकांवर प्राण्यांचे हल्ले होताना दिसत होते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने आपली कारवाई वेगाने पार पाडली. त्याच दरम्यान 2 लांडग्याचा प्रजातीचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली, त्यांना रेबीज झाला होता असे आता निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती वन प्रशासनाला मिळताच वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. कुसुमकोट येथील काही महिला लाकूड आणण्याकरिता त्या जंगलात गेल्या होत्या. त्यांना मधवा नाल्याजवळ इलियास खान, इब्राहिम खान यांच्या शेताजवळ एक तळस मरणावस्थ दिसून आला. महिला घाबरून गावाकडे निघाल्या. काही नागरिकांना ही माहिती समजताच या मूर्त तळशाची चौकशी करण्यात आली. मधवा नदीजवळील शेताजवळील घनदाट जंगलात आढळलेल्या लांडग्याचा मृत्यू अवस्थेत मिळाल्याने आणि प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्याने वन विभागाची चिंता वाढली असून हा प्राणी पूर्णपणे रेबीजच्या विळख्यात असल्याची चर्चा होताना दिसून येत आहे. जर असे झाले तर ही बाब जंगलात राहणाऱ्या प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. वन विभागाला माहिती मिळताच धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर व सुसरदाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डिहनकर या घटनास्थळी दाखल झाल्या. आता तपास सुरू झाला असून या मृत तळशांचे शवविच्छेदनानंतर त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची तयारी वन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. धारणी येथील सिटी न्यूज प्रतिनिधी शकील अहमद यांचा हा रिपोर्ट. मूर्तिजापूर शहरात अनेक ठिकाणी अवैधरित्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी सविस्तर आढावा घेतला आहे. मूर्तिजापूर शहर पोलिसांना जुनी वस्ती परिसरातील पठाणपुरा येथे एक इसम घरगुती सिलेंडरमधील गॅस अवैधरित्या ऑटोमध्ये भरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या आधारावर छापा टाकून 1,40,250 रुपयांचा ऐवज जप्त केला व 3 आरोपींना अटक केल्याची घटना मूर्तिजापूर येथे घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती परिसरातील पठाणपुरा येथे काही इसम अवैधरित्या घरगुती सिलेंडरमधील गॅस ऑटोमध्ये व इतर 4-चाकी गाड्यांमध्ये भरून देत असल्याची गोपनीय माहिती मूर्तिजापूर पोलिसांना मिळाली असता त्यांनी पठाणपुरा तलाव परिसरात सापळा रचून आरोपी सय्यद रियाज, सय्यद हुसेन, वय वर्ष 50, व्यवसाय मॅकॅनिकल, राहणार पठाणपुरा जुनी वस्ती, दुसरा आरोपी अब्दुल समीर अब्दुल जाकीर, वय वर्ष 30, व्यवसाय ऑटोचालक, व तिसरा आरोपी अहमद खान रहमत खान, वय वर्ष 30, राहणार पठाणपुरा येथील. हे तीनही आरोपी ऑटो क्रमांक MH 27 AF 31 29 व दुसरा ऑटो क्रमांक MH 30 P 63 93 घरगुती सिलेंडरमधून गॅस पंपाच्या सहाय्याने ऑटोमध्ये अवैधरित्या गॅस भरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध कलम 37 नुसार व जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाई केली. त्यांच्याकडून बजाज कंपनीचा अंदाजित किंमत 1,00,000 रुपये, यामध्ये एक इंडियन कंपनीचे भरलेले गॅस सिलेंडर, दुसरा अंदाजित किंमत 30,000 रुपये, त्यामध्ये सुद्धा एक इंडियन सिलेंडर, असा एकूण 1,40,250 रुपयाचा माल जप्त केला व तिन्ही आरोपींना अटक केली. सदर कारवाई मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल भांगे व इतर कर्मचाऱ्यांनी केली. शहरात अशाच अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर वाहनात भरून देण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे समजते. गॅस भरण्याची तांत्रिक माहिती नसल्यामुळे मूर्तिजापूर शहरातील पोलीस स्टेशन विभागात असाच गॅस सिलेंडर भरताना स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली होती. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी या अवैध धंद्यावर कडक पाळत ठेवून त्याचे मुसके आवडावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मूर्तिजापूरवरून मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज प्रतिनिधी। पट्टीदार वाघ नावच जर समोर आले की प्रत्येकाला भीती वाटणारच, मात्र हाच पट्टीदार वाघ खामगाव शहरात दिसून आल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांनी घराबाहेर निघू नये असे प्रशासनाच्या वतीने आवाहन केले जात आहे। खामगाव शहरात पट्टेदार वाघ आला रे आला अशा शब्दांचा सूर खामगावामध्ये पसरला। मग काय तर या शहरातील नागरिक कानाकोपऱ्यातून त्या दिशेने पळत सुटले। याच खामगावातील माजी आमदार दिलीप सरंदा यांच्या निवासस्थानसमोरील शेतकऱ्यांच्या शेतात नागरिकांना पट्टेदार वाघांचे दर्शन झाले। यामुळे या गावात भीतीचे वातावरण दिसून आले। याचीच माहिती पोलीससह वन विभागाला देण्यात आल्यावर ते सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले। वाघामुळे कुणाला इजा होऊ नये याकरिता प्रशासन वतीने शहरामध्ये ऑटो फिरवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले। राहणाऱ्या नागरिकांना कडमिजयात येते की मडी डीपी रोड रवणे बुंदेले यांच्या मड्यामध्ये वाघ असल्याने त्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहे। तरी परिसरातील नागरिकांनी गर्दी करू नये, तसे वन विभागाच्या रेस्क्यू टीमने वाघाला जेरबंद करण्याकरिता या ठिकाणी सुरुवात सुद्धा केली। एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर। अमरावतीमध्ये भातकुली तालुक्यात एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे। 12 वर्षीय मुलगी शाळेत जाण्याकरिता निघाली असता नराधमाने बळजबरीने तिचा हात पकडून विनयभंग केला। नराधमाने तिचा पाठलाग करून मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुझ्यासोबत लग्न करतो असे तिला वारंवार त्रास देत होता। मुलीच्या वडिलांनी तात्काळ खोलापूर पोलीस स्टेशन गाठून या संदर्भात तक्रार दिली आहे। पोलिसांनी आरोपी गौरव ढोणे विरुद्ध पोस्कोसह विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे। पोलीस स्टेशन खोलापूर येथे अल्पवयीन फिर्यादी हिने रिपोर्ट दिला की आरोपी गौरव ढोणे राहणार म्हैसपूर हा तिला वारंवार म्हणतो की माझ्यासोबत लग्न कर, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तसेच तिचा तो पाठलाग करत असतो। तिच्या फोनवर तो बोलतो की माझ्यासोबत पळून चल, मी तुझ्यासोबत लग्न करतो। अशा प्रकारची फिर्याद पोलीस स्टेशन कोल्हापूरला दाखल झाल्यानंतर आरोपी गौरव ढोणे राहणार म्हैसपूर याच्या विरोधात कलम 354 अ 354 ड 452 तसेच कलम 12 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। पुढील तपास सुरू आहे। सर्व अल्पवयीन मुलं आणि मुली यांना पोलीस स्टेशन कोल्हापूरद्वारे आवाहन करण्यात येते की जर आपल्याला अशा प्रकारचं कोणी लैंगिक छळवणूक पिडवणूक किंवा अत्याचार करत असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा, आम्हास प्रत्यक्ष येऊन भेटावे आणि पुढच्या होणाऱ्या त्रासास आपण आमच्याकडून एक प्रोटेक्शन मिळवावे अशी सर्व जनतेस आणि अल्पवयीन मुलामुलीस आमची आवाहन आहे। धन्यवाद। सध्या स्थितीत आरोपी फरार आहे। या संदर्भात अधिक तपास कोल्हापूर पोलीस करीत आहेत। भातकलीहून सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे यांचा हा रिपोर्ट। दर्यापूर तालुक्यातील डोंगरगाव हे एक छोटंसं गाव आहे। या गावातच मूळचे रहिवासी असलेले अतुल पाटील बुरघाटे यांनी लांडी येथील स्वर्गवासी नारायण मोपारी गुरुजी हे त्यांचे नातेवाईक आहे। ते त्यांच्या बुरघाटे मावसा यांचे गावी काही वर्षापूर्वी आले होते। ते लांडी या गावामध्ये काही दिवस राहायला आले असताना ते पुढे कायमचे रहिवासी झाले। त्यांच्या संकल्पनेतून समोर गजानन महाराज शेगाव पायदळ रॅलीचा त्यांनी आपल्या मनात निश्चय केला आणि मग काय तर त्यांनी शेगाव पायदळ पालखीची सुरुवातच केली। आज त्या परंपरेला 12 वर्ष पूर्ण होऊन त्यांनी ही परंपरा कायमच ठेवली। त्यांच्या गजानन महाराज शेगाव पायदळ पालखीला ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे। अशा परंपरेला सर्वांनी कायम ठेवावा असा संदेश अतुल पाटील बुरघाटे यांनी दिला आहे। याप्रसंगी खल्लार पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या पालखीमध्ये सहभागी होतात। Oh, my God.
दर्यापूर येथून आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी नाशिर शहा यांचा हा वृत्तांत. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, ACN चॅनल नंबर 98, सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवरसुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा भेटू या नवीन घडामोडींसह.